नमस्कार, मी मनाली। खर तर तासाभराच्या लोकल प्रवासात बसण्यासाठी जागा मिळावी म्हणून अनेक महिला धडपडत असतात। इतकंच नाही तर जागेसाठी मारामारी देखील करतात। आणि म्हणूनच मी तुमच्यासाठी घेऊन आली आयबीएन लोकमत स्पेशल लेडीजची दादागिरी। आणि यासाठी आपल्यासोबत बोलणार आहेत त्या म्हणजे उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या उपाध्यक्षा लताजी आपल्यासोबत आहेत, लता अरगडे। आणि त्यासोबत कल्याणमध्ये जी घटना घडली होती, एका महिलेला जागेवरून मारहाण करण्यात आली आणि ही घटना ज्यांनी पाहिली आहे त्या म्हणजे दीप्ती माने, या दोघींशी आपण बोलणार आहोत। त्यापूर्वी आपण एक नजर टाकूया ती म्हणजे लोकलमध्ये जागेच्या वादातून महिलेला मारहाण करत गुंडगिरी करणाऱ्या महिलांना रेल्वे पोलिसांनी चांगलाच दणका दिलाय। रेल्वे पोलिसांनी आज सकाळी कल्याण रेल्वे स्थानकात सापळा रचून दादागिरी करणाऱ्या या 15 ते 20 महिलांना रेल्वे पोलिसांनी ताब्यातही घेतलं। मुंबईची लोकल सेवा म्हणजे मुंबईकरांची लाईफलाईन। याच लोकल मध्ये प्रवास करताना अनेक चांगल्या वाईट घटनांना सामोरं जावं लागतं। वाढत्या हिंसक घटनांमुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्न उभा राहिलाय। कालच कल्याणहून CSMTच्या दिशेनं प्रवास करणाऱ्या डोंबिवलीतील चारुशिला वेल्हाळ या महिलेला महिलांकडूनच मारहाण करण्यात आली आहे। आणि लोकलमधल्या महिलांनीच आमच्या नेहमीच्या जागेवर का बसली असा सवाल करत वेल्हाळ यांना मारहाण केली। या घटनेची वेल्हाळ यांनी रेल्वे पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर रेल्वे पोलिसांनी महिला प्रवासी संघटनेच्या प्रतिनिधींसोबत कल्याण रेल्वे स्थानकावर सापळा रचला आणि या सापळ्यात वेल्हाळ यांना मारहाण करणाऱ्या सर्व सुशिक्षित महिला सापडल्या। या सर्व महिलांना ताब्यात घेऊन पोलीस स्थानकात समज देऊन सोडण्यात आलं। मात्र या घटनेमुळे मारहाण झालेल्या वेल्हाळ यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। काल जरा महिलांचं काही कल्याणच्या काही डोंबिवलीच्या डब्यात बसण्यावरनं वाद झाले होते, तर ते गर्दीमुळे होत आहे असे त्यांना आज बोलवलं होतं। त्याच्यामध्ये आपसात त्यांनी मध्यम मार्ग पण काढला। या घटनेची गंभीर दखल स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील घेतली आहे। जास्तीत जास्त फेऱ्या या वाढाव्यात यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत। त्याच प्रयत्नामध्ये गेल्या 6 महिन्यामध्ये 1 वर्षामध्ये या फेऱ्या ज्या आहेत वाढवण्याचं काम आपण केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्येही ज्या आहेत डोंबिवलीमधील फास्ट लोकांमध्ये प्रवाशांना उपलब्ध व्हावी। मुंबई सबर्बनमध्ये सर्वात जास्त पासधारक हे डोंबिवली स्टेशनचे आहेत, त्याचप्रमाणे सर्वात जास्त उत्पन्नसुद्धा डोंबिवली स्टेशनमधनं दिलं जातं। मात्र या सर्व गोष्टी असून सुद्धा इकडे साधं महिलांकरता एक शौचालय नाही किंवा डोंबिवलीकरांना एक फास्ट ट्रेन नाही। महिलांची एवढीच मागणी आहे की फास्ट ट्रेन चालू करा। या घटनेचा सर्व स्तरातून निषेध केला जातोय कारण मारहाण करणाऱ्या महिला देखील उच्च शिक्षित होत्या, त्यामुळे महिलांच्या डब्यात महिलांकडूनच महिला सुरक्षित आहेत का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। प्रदीप भणगे, आयबीएन लोकमत, मुंबई। तर आपण पाहिलं या लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांकडूनच असुरक्षित आहेत आणि ही जी घटना कल्याणमध्ये घडली होती ही घटना ज्यांनी पाहिली या ही घटना घडल्यानंतर त्यांना पोलिसांकडे जाण्याचे सुद्धा त्यांनी खरं तर प्रोत्साहन दिलं। त्या म्हणजे दीप्ती माने या ठिकाणी या घटना घडताना या ठिकाणी त्या लोकलमध्ये त्या होत्या। आपण दीप्ती माने यांच्याकडे जाणार आहोत। दीप्तीजी, लोकलमध्ये नेमकं काल काय घडलं होतं? आज के काल त्या मुलींना ज्या जी एक प्रवासी होती ती डाऊन आली होती डोंबिवलीवरून, तर तिला उठवण्याचा प्रयत्न काही त्या डब्यातल्या महिलांनी केला होता। त्याच्यावरती तिला मदत म्हणून मी तिला पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि एक तक्रार केली होती। त्या तक्रारीवरती रेल्वे पोलिसांनी त्या महिलांना पकडण्यासाठी तिथे त्यांचा पोलीस फोर्स घेऊन आले होते आणि आजही तोच प्रकार झाला।
त्या जी डाऊन आली होती महिला तिला उठवण्याचा प्रयत्न केल्यावरती त्यांनी सगळ्या पोलीस फोर्सनी त्यांना पकडलं त्या मुलींना. दीप्तीजी तुम्ही अशाच आपल्यासोबत राहा. आपल्यासोबत उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे उपाध्यक्ष लता अरगडे सुद्धा आहेत. आपण लता अरगडे यांच्याकडे जाणार आहोत. लताजी, ही घटना जी घडली यामध्ये नेमकं कुणी कुणाला मारलं, काय नेमकं घडलं होतं? डोंबिवलीवरून डाऊन करून काल एक चारुशीला वेळाड म्हणून महिला कल्याणला गेलेली, कल्याण ट्रेनने. तर कल्याणमध्ये ज्या चढणाऱ्या महिला होत्या त्यांनी त्या महिलेला मारहाण केली. आणि त्यांचं म्हणणं असं होतं कल्याणच्या महिलांचं की डोंबिवलीच्या कुठल्याही महिलेने या ट्रेनला डाऊन करून यायचं नाही. पण सद्यस्थिती अशी झालेली आहे की डोंबिवलीला महिलांना काय पुरुषांनाही चढायला सद्यस्थितीत मिळत नाही आहे. कारण कर्जत कसाराहून इव्हन कल्याणवरून पण ज्या ट्रेन येतात त्या एवढ्या पूर्ण भरून येऊ लागलेल्या आहेत की डोंबिवलीकरांना चढणंच मुश्किल झालेलं आहे. त्यामुळे ज्या 50 पुढच्या काही महिला आहेत की ज्यांना काही शारीरिक व्याधी आहेत आणि नोकरी करणं हे गरज म्हणून नोकरी करणं अत्यावश्यक आहे, त्या महिलांना ट्रेनमध्ये चढायला मिळत नाही, त्यामुळे त्या डाऊन करण्याशिवाय पर्याय नाही आहे त्यांच्याकडे. आणि अशा महिलांना 25-30 वयाच्या मुलींनी मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये त्या महिलेचा ड्रेस फाडला, परत तिची बॅग वगैरे तोडली आणि तिला गलिच्छ भाषेत शिवीगाळ पण केली. आणि या मारहाण करणाऱ्या गलिच्छ भाषेत शिवी देणाऱ्या महिला या चांगल्या कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी करणाऱ्या उच्च शिक्षित मुली आहेत. खरं तर आताजी हीच खूप दुर्दैवी बाब आहे. उच्च शिक्षित मुली असून देखील अशा पद्धतीचं वागणं आणि महिलांनाच त्रास देणं. लताजी, ज्यांना खरं तर मारहाण झाली त्यांनी या संदर्भात तक्रार जी दाखल केली आहे आणि अशा घटना ज्या आहेत त्या नेहमीच घडत असतात का? नेमकी काय तक्रार दाखल केली आहे? या चारुशीला वेल्नल मॅडमने जेव्हा तिला मारहाण होऊ लागली तेव्हा तिथेच बसलेल्या ज्या काही डोंबिवलीच्या डाऊन केलेल्या दोघी तिघी महिला होत्या त्यांनी मला तत्काळ फोन लावला आणि असं इथे ते मारहाण होते आहे, त्या महिलेला ह्या सगळ्या मारतायत असं वगैरे मला सांगितलं त्यांनी. तर त्याच वेळेला मी त्यांना सांगितलं की त्यांचं शूटिंग करा म्हणून. पण त्यांनी एका महिलेला शूटिंग करायला सांगितलं तर तिला मोबाईल पण त्यांनी तिचा हे करून फेकून दिला त्यांनी. त्यामुळे मग कोणाचीही डेअरिंग झाली नाही की आपण शूटिंग करावं. पण मग पुढे मग CST हे वाद चालूच होते आणि CST मात्र मी त्या महिलेला सांगितलं की तिला सांगा की आता जाऊन तिने तक्रार दाखल करावी. आणि तक्रार दाखल करताना मीही तिथे मागवून गेली आणि तिच्याबरोबर 3-4 साक्षीदारही होत्या आणि ती तक्रार दाखल केली गेली. आणि त्या तक्रारीवरूनच मग काही मीडियाने आणि GRP परत RPFचे अधिकारी वर्ग यांनी दखल घेतली आणि आज कल्याण स्टेशनला सकाळच्या वेळेला त्या ट्रेनमध्ये GRPचे RPFचे पोलीस कर्मचारी येऊन त्यांनी त्या महिलेला पकडून नेलेलं आहे. त्या 7-8 जणी महिला आहेत एकूण. लताजी, ज्या महिला ज्या आहेत ज्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे, ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर काय कारवाई करण्यात आली रेल्वे पोलिसांकडून? आम्हाला GRPचं चांगला सपोर्ट मिळाला. त्यांनी CST तक्रार दाखल करून घेतल्यानंतर तात्काळ ती तक्रार कल्याण JRPला त्यांनी वर्ग केली आणि पिंगळे साहेबांशी पण माझं बोलणं झालं त्या तक्रारीवरून. मग पिंगळे साहेबांनी उद्या तात्काळ आम्ही कारवाई करतोय म्हणून आम्हाला सूचना केली आणि त्याप्रमाणे त्यांनी आज कारवाई केली. त्या महिलांना घेऊन गेल्यानंतर ज्यांच्यावरती जिला मारहाण झाली आणि ज्या साक्षीदार होत्या त्या महिला आणि ज्यांनी मारहाण केली त्या 7-8 जणी अशा सगळ्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेल्यानंतर मीही एक रेल्वे प्रवासी महासंघाची प्रतिनिधी म्हणून मला आमच्या अध्यक्ष आणि संघटनेचे जे सरचिटणीस आहेत त्यांनी सूचना केलेल्याच होत्या की तुम्हीही त्या ठिकाणी जाऊन त्या महि प्रवा कारण दोन्हीही प्रवासी महिला आहेत तर त्यांच्यामध्ये कॉम्प्रोमाइज होईल किंवा अशी घटना पुन्हा घडणार नाही अशी काहीतरी समज त्यांना द्या म्हणून सांगितलं होतं आणि त्यानुसार मीही तिथे गेली होती. लताजी आणि दीप्तीजी, तुम्ही असंच आमच्यासोबत राहा. आपल्यासोबत काही रेल्वे प्रवाशांचा सुद्धा प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतलेल्या आहेत, त्या सुद्धा आपण पाहूयात. काय म्हणणं आहे रेल्वे प्रवाशांचं? एका स्टेशन म्हणजे ठाण्याला उतरणारी लोक असतात ती आम्हाला आधीच्या स्टेशनला उतरायला देत नाही कारण त्यांना असं वाटतं की आम्ही जास्ती प्रवास करतो वगैरे. पण तसं काय म्हणजे मोहीम काय काढणार त्याच्यावर आहे, पण हा प्रत्येक माणसाचा स्वभाव आहे, तो आम्ही बदलू शकत नाही. जर सर्वांनी चांगलेपणाने समजून ट्रॅव्हल करायला दिलं तर काय हरकत नाही. मुळात ही कारवाई सुरू झाली ही सामान्य लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. कारवाई कुठल्या पद्धतीची चालू झाली हेच लोकांना माहिती नाही आहे. त्यामुळे ही म्हणजे काही गोष्टी गुन्हेगारीच्या पद्धतीनं हाताळल्या गेल्या जात आहेत.
आणि लोकांना मुळात म्हणजे लोकांना कळलं पाहिजे की लोकांपर्यंत पोचले पाहिजे की कार हे जे काय आता तुम्ही अभियान राबवणार आहात ते कसं असेल, म्हणजे लोक पुढे येऊन कंप्लेंट्स करतील, सांगतील की कसा त्रास होतोय तो. मॉर्निंग मे जो है कसारा से लोकल आती है, कल्याण में वो 5:30 के करीब आती है. उसमें कसारा लोकल में लेडीज लोग सोके रहती है, अगर उठाएगा तो झगड़ा करने को आती है. तर आपण पाहिलं या महिलांकडून सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेतल्या. लेडीजच्या डब्यामध्ये महिलांच्या डब्यामध्ये लेडीजची ही दादागिरी पाहायला मिळते, पुरुषांच्या डब्यात अशी भांडणं का नाही होत हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत, पण एका ब्रेक नंतर. लोकलमधली लेडीजची ही जी दादागिरी आहे, त्यांची भांडणं होण्याचा मूळ मुद्दा आहे तो म्हणजे जागेचा. लोकलमध्ये पाय ठेवायला पण जागा नसते आणि त्यामुळेच हे वाद हे कायम होतच राहणार. आपल्यासोबत या ही जी भांडणं कल्याण लोकलमध्ये झालेली होती त्यावेळेस तिथे हजर असलेल्या दीप्ती माने सुद्धा आपल्यासोबत आहेत. आपण दीप्ती माने यांच्याकडे जाऊयात. दीप्तीचे खरं तर कायमस्वरूपी काय उपाय असू शकतो एक रेल्वे प्रवासी म्हणून, तुम्ही काय सांगाल? कायमस्वरूपी उपाय एकच आहेत. आता महिलांची नोकरी करण्याची संख्या ही वाढलेली आहे, त्या दृष्टीने रेल्वेनी महिलांसाठी जे राखीव डबे आहेत ते वाढवले पाहिजेत, 15 डब्याच्या गाड्या केल्या पाहिजेत. किंवा आता डोंबिवलीसारख्या अति गर्दीच्या ठिकाणी लोकलची फ्रिक्वेन्सी वाढवली पाहिजे. आमची महिला स्पेशल सेंट्रल रेल्वेला एकच आहे, तर तिचीही फ्रिक्वेन्सी वाढवली पाहिजे. त्या ॲटलीस्ट 2 किंवा 3 तरी करायला हव्यात, जेणेकरून महिलांना प्रवास करणं सोयीस्कर होईल. अगदी बरोबर आहे, म्हणजे एकतर लोकलची फ्रिक्वेन्सी जी आहे ती वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्यासोबत लता अरकडे सुद्धा आहेत, आपण लताजी यांच्याकडे जाऊयात. लताजी, या घटनेमधील महिला ज्या आहेत या सुशिक्षित महिला खरं तर आहेत, आणि तरी देखील त्यांच्याकडून अशा घटना का घडतात, एकमेकांना का समजून घेतलं जात नाही, महिलाच महिलांना मारताय? नाही, मग मी तुम्हाला सांगितलं ना की महिलांची संख्या वाढलेली आहे आणि त्या मानाने त्यांना महिलांचे डबे खूप कमी पडू लागलेले आहेत. जिथे एक महिला उभी राहू शकते तिथे आज 4 ते 5 जणी उभ्या राहत आहेत. आणि गर्दी, परत वारंवार आमच्या गाड्या सेंट्रल रेल्वे मध्य रेल्वे लेट असते, रोज काही ना काहीतरी कारणं निर्माण होत आहेत, काहीतरी तांत्रिक बिघाड होत आहे, तर कुठे ट्रॅक तुटतंय, कुठे डिरेलमेंट होते, त्याच्यामुळे रोज आमच्या गाड्या लेट होत आहेत. आणि गाड्या लेट झाल्यानंतर साहजिकच ज्या गाड्या असतात त्या जी गाडी समोर येते त्याच्यामध्ये चढण्याचा महिला प्रयत्न करतात, आणि मग चढल्यानंतर अशी परिस्थिती होते की प्रत्येक महिलेला वाटतं की मलाच जागा मिळावी, माझाच प्रवास पुढेपर्यंत व्हावा आणि मीच माझ्या इच्छित स्थळी पोहोचावी, आणि त्याच्यामध्येच मानसिक स्थिती बिघडते आणि हा त्रास होते. तर हा प्रवास सुखकारक कसा होईल महिलांचा, ह्याच्यासाठी आमच्या राज्य शासनाने पण विचार करायला पाहिजे. कारण आता काही दिवसापूर्वी ज्या काही अपघाताच्या घटना घडलेल्या की त्याच्यामध्ये काही आमचे प्रवासी चालत्या ट्रेनमधून पडून मेले होते, त्यावेळेला माननीय मंत्री महोदय आणि रेल्वे मिनिस्टर जे तेव्हाचे जे तत्कालीन रेल्वे मिनिस्टर होते यांनी एक घोषणा केली होती की तुमच्या ह्या कार्यालयीन वेळा आहेत त्याच्यामध्ये बदल करण्यात येईल. पण कुठे, त्यावेळेला ज्या घोषणा होतात त्याच्यानंतर पुन्हा त्या हवेत विरल्या जातात आणि पुन्हा त्याची कोणी दखल घेत नाही. तर माझं असं म्हणणं आहे की आमच्या राज्य शासनाने पुन्हा याची दखल घ्यावी आणि वेळेमध्ये काही बदल करता येत असेल तर बदल करावा, जेणेकरून गर्दीमध्ये थोडं काय होईना एक बदल थोडाफार फरक पडेल आणि लोकांचा प्रवास सुखकारक होईल. अगदी खरं आहे, जर या गोष्टी जर पाळल्या तर लोकांचा प्रवास सुखकारक होईल. दीप्तीजी, लताजी, तुम्ही नेहमी रेल्वेने प्रवास करता, मी सुद्धा रेल्वेने काही वेळेस प्रवास करत असते, अनेक आपले जे दर्शक आहेत हे सुद्धा खरं तर रेल्वेने प्रवास करत असतात, परंतु या घटना ज्या आहेत त्या पुरुषांच्या प्रवासी डब्यात आपल्याला कधीच घडताना फारशा दिसत नाहीत, त्या तुलनेमध्ये महिला प्रवासी डब्यामध्ये अशा घटना मोठ्या प्रमाणात दिसतात. म्हणजे महिला भांडखोर आहेत हे खरं तर रेल्वेमध्ये दाखवून दिलं जातं, नेमकी याची कारणं काय आहेत? महिलांचं असं असतं ना की त्या सकाळी 5 ते 5:30 उठतात, घरातलं सगळं आवरून सगळं करून, म्हणजे इव्हन घरातल्या सगळ्यांचा डबा करायचा, जेवण सगळं स्वयंपाक करायचा, कोणी घरातल्या आजारी वगैरे त्यांचे सासू सासरे असतील की आई वडील असतील त्यांचं काही ते बघायचं आणि नंतर मग ऑफिसला निघायचं.
आणि त्याच्यामुळे काय होत आहे की प्रत्येक महिलेला असं वाटतं की मी ट्रेनमध्ये चढल्यानंतर मला सीट मिळावी किंवा मला निदान व्यवस्थित उभं राहायला तरी जागा मिळावी, पण सध्याची परिस्थिती तशी नाही राहिलेली आहे. महिलांची संख्या एवढी वाढलेली आहे की आज त्या डब्यामध्ये मला असं वाटतं एखाद्या आमच्या रेल्वे अधिकाऱ्यांनी GM ने DRM ने येऊन प्रवास करून बघावा आणि आमच्या काही राज्य शासनातल्या जे आमचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी मग त्यांना कळेल की काय परिस्थितीत आमच्या महिला प्रवास करतायत आणि म्हणून ही अशा घटना घडू लागलेल्या आहेत. आणि ह्याच्यासाठीच मी सांगते ना की ट्रेनची संख्या वाढवा, आम्हाला कर्जत कसाऱ्यापासून इतर सोयी सुविधा उपलब्ध करून द्या वाहतुकीच्या, कारण मेट्रोचे प्रोजेक्ट वगैरे करण्याच्या घोषणा झालेल्या आहेत, कारण इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून बऱ्याच घोषणा झाल्या होत्या पण त्याची सुरुवात तरी अजून काही झालेली दिसत नाही आहे. तर मी तर राज्य शासनाला पुन्हा विनंती करेन की त्याची त्यांनी या घटनेची नोंद घ्यावी आणि मेट्रोचे प्रोजेक्ट लवकरात लवकर पूर्ण होतील याची कारवाई करावी. अगदी खरं आहे लता आरगडे, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे उपाध्यक्ष आपल्यासोबत आहेत. त्याचबरोबर ही घटना कल्याणमधली जी वाल्हाळे यांना जे मारण्यात आलं वेल्हाळे यांना, ही घटना घडताना त्या ठिकाणी हजर असल्या दीप्ती माने सुद्धा आपल्यासोबत आहेत. लताजी आणि दीप्तीजी आपले धन्यवाद IBN लोकमतशी आपण बोलल्याबद्दल आणि या घटनेविषयी सविस्तर माहिती दिल्याबद्दल आपले धन्यवाद. आणि यानंतर वेळ झाली आहे एका ब्रेकची आणि ब्रेकनंतर आमचे प्रतिनिधी रफिक मुल्ला यांनी रेल्वे प्रवाशांकडनं रेल्वे मध्ये जाऊन तिथल्या समस्येचा आढावा घेतलाय. पाहूयात एका ब्रेक नंतर. आणि लोकलमधल्या अशाच हिंसक घटनांविषयी आणि त्यांना भेडसावणाऱ्या समस्येविषयी जाणून घेतलं आहे आमचे प्रतिनिधी रफिक मुल्ला यांनी. दररोज प्रवास करणाऱ्या महिलांना काय अडचणी येतात आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. कशा पद्धतीच्या अडचणी येतात रोज जाताना आणि कशा पद्धतीची दादागिरी या डब्यांमध्ये होत असते महिलांना, म्हणजे एक प्रकारची सुरक्षा नाही आहे कुठल्या गोष्टीची. वरती चढताना महिला एकमेकींना सपोर्ट नाहीत करत. एकमेकींना सपोर्ट केला तरच देश पुढं चालेल. आधार एकमेकांना कशाला बोलतात, आधार दिला तरच देश पुढं चालू शकेल, नाहीतर चालणार नाही. आज महिलाच महिलांच्या गरजेला पडत नाही तर दुनिया काय पडणार आहे, दुनियाला ये नाही. पण महिलांनीच महिलांना हात दिला पाहिजे. भरपूर धक्काबुकी, दरवाजावर कोण उभं असलं तर त्यांना हात नाही देत, भरपूर दादागिरी करतात, एकामेकांना ढकलाढकली करतात. असं नाही ना, तुम्ही रोजचा प्रवास प्रत्येकांना करायचा आहे. प्रत्येकाने सपोर्ट करा, एकमेकांना सपोर्ट केला पाहिजे आणि सहकार्य केलं पाहिजे. कुछ महिला लडकियां साथ में है कि किस तरह से अनुभव आते है जब आप यात्रा करते. इतना मतलब अभी जैसे ये हम यहाँ से चढ़ रहे तो इतना भीड़ नहीं मिल रहा, वरना अगर हम दादर से चढ़े या कहीं से चढ़े तो आंटी सब यहाँ पे ही बैठे रहते हैं. मैंने कितने बार देखा है किसी लोग गिर गए यहाँ से, लेकिन किसी में चेंज नहीं आता, सब उधर ही बेटर हुआ है. हम यही नहीं बोलते, महिला एक दूसरे को तकलीफ देती है क्या आप जब यात्रा करते हैं या दादागिरी में? इतने कम है तो फिर तकलीफ तो होगी ही. हम तर आपण पाहिलं तासाभराच्या या प्रवासासाठी हाणामारी करण्यापेक्षा एकमेकांना सहाय्य करा आणि तुमचा प्रवास सुखकर करा हीच आमची सदिच्छा. IBN लोकमत स्पेशलमध्ये आज आपण इथेच थांबूया, पण तुम्ही पहा फक्त IBN लोकमत.